सिडको वसाहतीतील रहिवाशांची अकृषित करापासून सुटका झाली आहे. येथील सदनिक धारकांना पनवेलच्या तहसीलदारांनी अकृषित कर भरण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अकृषित कर वसुलीला तत्काळ स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सिडको नोडमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडको वसाहतीमधील हजारो सदनिकाधारकांना पनवेलच्या तहसीलदारांनी अकृषित कर भरण्याबाबत नोटिसा पाठवल्या होत्या, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको हद्दीतील सोसायट्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधून हा कर रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदनही दिले होते. जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार गावठाणातील निवासी इमारतींना अकृषित कर माफ आहे. या बाबीकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधत याच प्रकारची तरतूद सिडको हद्दीतील भूखंडासाठी करावी अशी मागणी केली आहे. ही बाब गांभीर्याने घेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अकृषित कराला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. सिडको नोडमधील रहिवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अन्यायकारक अकृषित करातून मुक्तता केल्याबद्दल पनवेलच्या सिडको नोडमधील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.